एमएलए मंदा मात्रे ने लॉन्च किया मोबाइल क्लिनिक, गली गली घूमकर होगा कोरोना का टेस्ट। बीजेपी विधायक मंदा मात्रे ने आज बेलापुर मनपा मुख्यालय में कोरोना जांच और उपचार व्यवस्था से लैस मोबाइल क्लिनिक लॉन्च किया। यह एक मोबाइल वैन है जिसमें ब्लड प्रेशर, डायबिटीज और प्राथमिक उपचार सुविधा भी उपलब्ध होगी। यह वैन नोइंबई के अलग अलग इलाकों में जाकर जांच और उपचार मुहैया कराएगी। विधायक निधि और HDFC बैंक के CSR फंड से उपलब्ध कराई गई इस मोबाइल क्लिनिक का उद्घाटन करते हुए बीजेपी विधायक मंदा मात्रे ने कहा कि कोरोना की लहर फिर लौटने की आशंका है, ऐसे में सही समय पर सही जांच और बचाव जरूरी है। उन्होंने कहा कि यह वैन हर इलाके में जाएगी और नागरिकों की जांच करेगी। उन्होंने नोइंबईकरों से मोबाइल क्लिनिक का लाभ उठाने का भी आह्वान किया। आपला सगळ्यांना माहिती आहे की देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये मुंबईमध्ये कोरोनाचा प्रभाव दुसरी लाटी पुन्हा सुरू झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका, HDFC बँक, उपमुख्यमंत्री कार्यालय, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणीस या सगळ्यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये HDFC बँकच्या आणि CR फंडच्या माध्यमातून अशा ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत। कारण आपल्याला माहिती आहेत की सामान्य नागरिक 500 रुपये देऊन कुठल्याही दवाखान्यात जाऊ शकत नाही आणि आता कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे आणि बेरोजगारीमुळे लोक हैराण झाले आहेत। अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने आणि HDFC बँकेने पुढाकार घेऊन प्रत्येक वार्डामध्ये ह्या अशा ॲम्ब्युलन्स जाणार आहेत आणि तिथले जे गरीब नागरिक आहे, ज्यांना गरज आहे, जे सिनियर सिटीजन आहेत, महिला आहेत, यांना या महानगरपालिकेच्या या माध्यमातून डॉक्टर उपलब्ध होणार आहेत। आयुक्तांनी एक आयुक्त असतील, उपायुक्त असतील, यांनी चांगली एक जबाबदारी घेतलेली आहे आणि या जबाबदारीतून याच्यात डॉक्टर सिस्टर असणार आहे आणि रोज प्रत्येक वार्डात जाऊन ते सकाळी 8 ते 1 पुन्हा लंच टाईम, त्याच्यानंतर संध्याकाळी 7 अशी गाडी फिरणार आहे। अनेक लोकांना या गाडीच्या माध्यमातून फायदा होणार आहे आणि पेशंटला एक म्हणजे रिलीफ मिळेल की 500 रुपये देण्यापेक्षा या गाडीत जाऊन सगळ्या सुविधा आहेत, शुगर आहे, BP आहे, त्याच्यानंतर सगळ्या सुविधा, आपण ज्या प्राथमिक औषधं आहेत ती सगळी या ॲम्ब्युलन्समधून मिळणार आहेत आणि हा पहिलाच असा प्रयोग आपला या नव्या मुंबईमध्ये होत आहे। त्यामुळे मी या सगळ्यांचं मनापासून आभार मानते। पालिका आयुक्त असतील, त्यांचे सहकारी HDFC बँक, त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री कार्यालय, त्यांचे सहकारी देवेंद्रजी फडणीस, त्यांचे सहकारी आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प नवी मुंबईमध्ये राबणार आहे। आपल्या माध्यमातून नागरिकांना मी आवाहन करत आहे की आपण सगळ्यांनी यावं आणि ह्या फिरत्या दवाखान्याचा फायदा घ्यावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करत आहे। वहीं सुविधा के लिए उपमुख्यमंत्री, विधायक और HDFC बैंक का आभार जताते हुए मनपा प्रशासक अभिजीत बांगर ने कहा कि मोबाइल क्लिनिक में कोरोना टेस्टिंग सुविधा उपलब्ध होगी। मनपा स्टाफ इसमें सेवाएं देने के लिए मौजूद होंगे। उन्होंने कहा कि मनपा की कोशिश होगी कि इस कोरोना एम्बुलेंस का अधिक से अधिक फायदा लोगों को मिले ताकि कोविड नियंत्रण में मदद मिल सके। कोविड च्या मिटिगेशन साठी एका बाजूने महानगरपालिका शासन संपूर्ण प्रयत्न करत असताना या आपत्तीचं स्वरूप एवढं मोठं आहे, त्यामध्ये जे काही शासनाव्यतिरिक्त कॉर्पोरेट म्हणा, बँकिंग सेक्टर आणि इतर सर्व अंग, त्यांनी आपापल्या स्तरावरती त्यांची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्याचा विडा उचललेला आहे। त्याचा एक भाग म्हणून माननीय उपमुख्यमंत्री यांच्या पुढाकारातून HDFC बँकेच्या मार्फत आणि माननीय आमदार मॅडम यांच्या समन्वयाने आज ही ॲम्ब्युलन्स महानगरपालिकेच्या सेवेमध्ये दाखल झालेली आहे। या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून कोविड विषयक सेवा तर दिल्याच जाते, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्समध्ये औषध, टेस्टिंग किट या सर्व सुविधा उपलब्ध आहेत। अतिरिक्त लागणारी औषधं, अतिरिक्त मॅनपॉवर महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिली जाईल। ॲम्ब्युलन्सचा जास्तीत जास्त चांगला वापर कसा करता येईल, पूर्ण इफिशियन्सीने कसा करता येईल, हे करण्याकडे महानगरपालिकेचा भर असेल। यापूर्वीसुद्धा माननीय आमदार यांनी महानगरपालिकेला आमदार निधीमधून काही ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या होत्या, त्यावेळीसुद्धा मी उल्लेख केला होता की ॲम्ब्युलन्स ही एक फार महत्त्वाची बाब आहे कोविडच्या मिटिगेशनमध्ये। कारण इनकेस पेशंटला शिफ्ट करावं लागलं तर तो जो गोल्डन आवर असतो त्याच्यामध्ये प्रॉपर फॅसिलिटी मिळणं गरजेचं असतं।
ही ॲम्ब्युलन्स शिफ्टिंगपेक्षा सुद्धा टेस्टिंग आणि इतर उपयोगांसाठी सुद्धा वापरली जाऊ शकते. मी HDFC बँकेचं माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचं आणि माननीय आमदार मॅडम यांचा आभार मानतो आणि महानगरपालिकेच्या वतीने याचं जास्तीत जास्त अधिक इफिशियन्सीने वापर होईल आणि नागरिकांना फायदा होईल याचं नियोजन करावं या पद्धतीने प्रयत्न आहे. ॲम्ब्युलन्स दिलेली आहे. आता आपण 2000 रुग्णांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्सरेद्वारा टेस्टिंग करणार आहोत कोविडची, प्लस 16 डिसीजेस इन्क्लुडिंग TB, न्युमोनिया त्याच्यात टेस्ट होतील. एका सिम्पल एक्सरे प्लस आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लस ब्लडची टेस्ट घेऊन ॲनेमिया, हेमोग्लोबिन या सगळ्याच्या सगळ्या चाचण्या होणार आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा HDFC बँकेचं विशेष सहकार्य आपल्याला इथं लाभलेलं आहे आणि अशा पद्धतीने विविध उपक्रम कार्डियक ॲम्ब्युलन्स काही ठिकाणी डोनेट केलेले आहेत, काही ठिकाणी हर्स व्हॅन डोनेट केलेल्या आहेत. विविध अशा प्रकारचं जे साहित्य आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी असं डोनेशन ह्या कॉर्पोरेट सेक्टरच्या मार्फत उपमुख्यमंत्र्यांच्या कॉर्डिनेशनने आम्ही कॉर्डिनेटर म्हणून ॲक्ट करतो आणि कॉर्पोरेट्सांचं काम करतात आणि लोकल प्रशासनाला विचारतो तुम्हाला काय नक्की गरज आहे, त्या पद्धतीने आपण हा कार्यक्रम करून सगळ्या लोकप्रतिनिधींना एकत्र करून आपण या संकटाला सामोर जायचे. ब्युरो रिपोर्ट, TV ऑन इंडिया. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.